तुम्हाला दूध प्यायला आवडतं की दही खायला आवडतं? वयानुसार, वातावरणानुसार खाण्यापिण्याच्या पद्धती या बदलत असतात. भारतामध्ये अनेक वर्षांपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून त्यांचं सेवन केलं जातंय. भारताच्या एकूण दूध उत्पादनापैकी 46% दूध हे अनेक दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरलं जातं. दही, तूप, ताक, लोणी ही जणू आपली परंपराच. या 46% 8% दुधाचं दह्यामध्ये रूपांतर केलं जातं. एकूण उत्पादित दह्यापैकी 16-18% दह्याचा सरळ सरळ आहारात समावेश केला जातो. पूर्वी ग्रामीण भागात म्हणजे आजही आपल्या आईनं दुधाला रात्री विरजण लावल्यानंतर सकाळी त्याचं छान घट्ट असं दही तयार झालेलं तुम्ही पाहिलंच असेल आणि खाल्लंही असेल, हो ना? विरजण म्हणजे आधीच तयार असलेलं दही. विरजण लावल्यानं दही बनतं हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे, पण नेमकं दही कसं बनतं ते आज आपण पाहूया. दुधापासून दही बनवण्याची प्रक्रिया दिसायला सोपी आणि सरळ असली तरी ती एक शास्त्रीय दृष्ट्या अवघड अशी जैवरासायनिक प्रक्रिया. म्हणजेच दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होत असताना अनेक रासायनिक आणि भौतिक बदल होत असतात. आपली आई कसं बरं दही बनवायची? दूध उकळून कोमट झाल्यानंतर त्या दुधामध्ये विरजण टाकलं जायचं. या विरजणात असलेले आरोग्यास हितकारक असे सूक्ष्म जीवाणू दुधातील शर्करेचं विघटन करतात. दुधातल्या आम्लतेचं प्रमाण एका ठराविक मात्रेच्या वर गेल्यास दुधातल्या एक जिन्सी पदार्थांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांमध्ये बदल होऊन त्यातून एक घट्ट मऊ असा गोळा म्हणजेच दही तयार होतं. याचाच अर्थ असा आहे की विघटन केल्यानंतरच दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होत असतं. तुम्ही घरी कसं विरजण लावता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.